की मी कोल्हापूरला जेव्हा मी सीमा रमेश देव जे सरजाचे प्रोड्युसर होते त्यांना ता, भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला मुंबईला यावं लागेल आणि मी आई वडिलांना सांगितलं माझ्या मामाला पण सांगितलं आणि मग सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला की हिला करू दे काम एक, एक चित्रपट करू दे असं पण कोल्हापूर तेव्हा आता असं आहे तसं नव्हतं थोडीशी तिथं नातेवाईक आणि ह्यांची मांदी होती माझ्या घरची खूप तर काही लोकांना आवडत होतं काही लोकांना नव्हतं आवडत पण माझ्या घरच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी मुंबईत दाखल झाले आणि तेव्हा ठरवलं की नाही मला आता करिअर करायचं आहे माझ्या पायावर उभं राहायचंय आणि याच्यातच मला करिअर करायचं आणि तेव्हा असं वाटलं नाही की इंडस्ट्री पुन्हा आपली वाट बघती किंवा आपल्याला पुन्हा सामावून घेईल असं सा वाटलं नव्हतं मला पण खरंच या इंडस्ट्रीनी खूप काही दिलं आणि आताही तसंच जसं पूर्वी होतं तसंच वेलकम आहे आणि मग शूटच्या दरम्यान मधुताई मला आम्ही स्वरूप हॉटेलला उतरायचो प्रभात रोडचं स्वरूप हॉटेल आहे तिथे युनिट सगळं तिथेच होतं मग उद्या जर शूटिंग आहे तर आदल्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मधुताई माझ्याकडून लावणी म्हणा किंवा एक्सप्रेशन्स कसे द्यायचे तू तो सि, सिनेमा पाहिलास का अर्थात खूप वेळ त्याच्यामुळे पण इतकी फॅन आहे त्या सिनेमाची काय डान्स केलेत सगळ्यांनी तू पण काय नाईक काय डान्सर आहे ती बाई खरोखर आपल्या आपल्या इंटरव्ह्यू पेक्षा आपल्या गप्पा झाल्यात येस yes. आणि मला हे जास्त आवडलंय हो आणि मला सुद्धा म्हणजे खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना <laughs> असं वाटलं नाही की मी कुठेतरी आली आहे आणि नुसती आपण गप्पा इंटरव्ह्यू द्यायला आली असं अजिबात वाटलं नाही त्यामुळे oh, yeah. म्हणून खुलायला होतं ना आतून आणि आपण आतल्या सगळ्या गप्पा मारतो आय मीन आतले, I mean, आतले <laughs> जे आपले विचार असतात ते आपण कुठेतरी व्यक्त करतो <laughs> आणि तसं मला इथं व्यक्त होता आलं अगदी मनासारखं त्यामुळे थँक्यू स्मिता <laughs> नमस्कार मंडळी बर्वा स्किन थेरपी प्रस्तुत चारची कॉफी स्मिता बरोबर या स्पेशल सेलिब्रिटी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी ज्या अभिनेत्रीशी गप्पा मारणार आहे तिने झपाटलेला सरजा माझा छकुला एक होता विदूषक अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून काम केलं आहे यस ती अभिनेत्री आहे पूजा पवार साळुंके पूजाताईच्या जीवनाचा प्रवास आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत आणि तिचे भविष्यातले काय प्लॅन आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार पूजा ताई नमस्कार तू आज स्टुडिओमध्ये आली आहेस आणि मी खूप जास्त एक्साइट तुझ्याशी गप्पा मारायला कारण माझं स्वप्न होतं की तुझ्याबरोबर गप्पा मारायचे <laughs> आहेत <आड़ी वाँ। laughs> तुझं इतकं काम बघितलेलं आहे मी आणि ते काम बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना या अभिनेत्रीशी कधीतरी बोलायला मिळालं तर काय मजा येईल तसं तसं मला कायम वाटायचं आणि ही संधी मी साधलेली आहे थँक्यू की अभिनेत्री म्हणून असा कोणाचा प्रवास जाणून घेतलेला नाहीये तर कोणाला बरं बोलवूया आता म्हटलं पुण्यामध्ये पूजा ताई आहे आणि तू पटकन हो म्हणालीस इथे येण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद पण त्या सगळ्या आधी तुला एक छोटस गिफ्ट आहे आमच्याकडून बरवा स्किन थेरपी प्रस्तुत चार्ची कॉफी स्मिताबरोबर हा आपला शो आहे आणि हे शुद्ध गाईच्या तुपापासून असं बनवलेले हे प्रोडक्ट्स आहेत बरं तर ते नक्की वापरून बघ मी ऐकले होते हे प्रोडक्ट्स म्हणजे याविषयी मी पाहिलंही होतं हां रील्स पाहिले होते तर मग मी विचार केला होता की आपण वापरून बघूया तोपर्यंत तू तो मला गिफ्ट <laughs> थँक्यू था। सो मच बरवा थँक्यू सो हे प्रोडक्ट्स वापरून तुला आवडले आणखीन तर नक्कीच सांग मी आणखीनही तुला हे प्रोडक्ट्स देईन आणि किंवा तू आपलं खाली लिंक दिलेली असते डिस्क्रिप्शनमध्ये तिथून सुद्धा तू ऑर्डर करू शकतेस नक्की नक्की सो so, आज तुझ्याशी जी काही मला संधी मिळाली आहे ते अजिबात सोडणार नाही आणि मी सगळे प्रश्न विचारणार तुला <laughs> <laughs> विचार विचार uh, सगळ्यात पहिल्यांदा मी तुला खरंच खूप शुभेच्छा देते आणि तुझ्या या महिला किती साडेपाच लाख काहीतरी सबस्क्रायबर आहेत ना या साडेपाच ऑलमोस्ट होतीलच आता येस तर त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप अचिवमेंट आहे तुझी अगं थँक्यू आणि ते बघूनच मी म्हटलं की नाही नाही म्हणजे महिलांशी संवाद साधता येईल म्हणून पटकन हो म्हणाले मी आणि आपल्याकडे महिला सबस्क्रायबर जास्त आहे येस आणि हे सगळं करण्याचा घाट याच्यासाठी घातलाय कारण Uh, माझ्या चॅनल थ्रू इन्फॉर्मेशन uh, देतच असते म्हणजे मी काय म्हणते की आपण एकत्र ग्लो होऊया आणि ग्रो होऊया सो so, ग्रो होण्यासाठी इन्फॉर्मेशन आहे ग्लो होण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळे फेस मास्क आहेत पण मोटिवेशनची सुद्धा गरज असते नक्की आणि वेगवेगळ्या वेग uh, महिलांना भेटल्यानंतर म्हणजे सामान्य महिलाही असू देत ज्या की अगदी घरात आहेत काहीही काम करत नाही आहेत गृहिणी आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला इन्स्पिरेशन मिळते नक्कीच इनफॅक्ट ना स्मिता जास्त इन्स्पिरेशन त्यांच्याकडून <laughs> मिळत कारण तुला माहिती असेल नसेल माहिती नाही लग्नानंतर सतरा वर्ष मी काम नाही केलं <laughs> सिनेमात काम नाही केलं म्हणजे हे माझं प्रोफेशन होतं आणि हे मी बंद करून मुलांचं संगोपन आणि माझा संसार हा एकमेव विचार ठेवून मी काम बंद केलं होतं पुढे जाऊन काम करेन नाही करेन माहिती नव्हतं पण मुलांसाठी मात्र मी काम बंद केलं होतं कारण मला मुलांचं संगोपन स्वतःच्या हाताने सगळं करायचं होतं त्यांना म्हणजे आंघोळ घालायची होती त्यांची नापी चेंज करणं म्हणा स्वतःचा डिसिजन होता माझा स्वतःचा डिसिजन क्या बात आहे मग मी विचारणारच आहे म्हणजे याच्या बाबतीत मला विचारायचंच होतं तुला कारण अभिनेत्री म्हणून माझाच जेव्हा प्रवास सुरू आहे तेव्हा आपल्याला आयुष्यात असे डिसिजन घ्यावे लागतात आणि मला खूप असं वाटतं की हे मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्त होतं कारण आपण ना मग कल्चर्ड अशा एका रुटेड फॅमिलीतून आलेलो असतो त्यामुळे कितीही आपण ग्लॅमरचं आपल्याला वारं लागलं तरीसुद्धा आपल्याला घर सुटत नाही आणि ते सुटू पण नाही असं मला वाटतं अगदी बरोबर तुझा कसा अनुभव होता म्हणजे मी आता उलटी सुरुवात करते की तुझं ते सतरा वर्ष कसे होते मधले ते आधी आपण जाणून घेऊया हो तू जसं म्हणालीस तसंच की माझी फॅमिली माझं फॅमिली बॅकग्राऊंड कोल्हापूरचं आहे म्हणजे आईचं मी मुळची कोल्हापूरची आणि शिक्षण पण माझं तिकडेच झालं कॉलेज पण तिकडेच झालं आणि फिल्म मध्ये काम करण्यासाठी म्हणून मी मुंबईत शिफ्ट झाले होते आणि मग तो सगळा प्रवास सरजा झपाटलेला माझा छकुला आणि माझ्या तीन फिल्म आहेत ज्या सिल्वर जुबिली झालेल्या आहेत ज्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत सरजालाच नॅशनल अवॉर्ड मिळालेलं स्टेट अवॉर्ड घेतलं नाही आमच्या प्रोड्युसरनी कारण त्यांना फर्स्ट अवॉर्ड पाहिजे होतं आणि ब्ला लाबलाला वेगळं होतं सगळं सो सांगायचं तर सा हे काय की बऱ्याच सिनेमांना माझ्या अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि मग हे पंचवीस पंचवीस आठवडे चित्रपट चालल्यानंतर एक एक वेगळं फिलिंग होतं मनामध्ये की लोकांना कुठेतरी आपण आवडतो आहे कारण ज्या आरती चित्रपट चालण्यासाठी फक्त मी आहे त्याच्यामध्ये असं नाही किंवा फक्त हिरो असतो म्हणून नाही सगळं जे युनिट असतं त्या ते युनिटमुळे हा चित्रपट चालतो त्यामुळे आमचे सगळे चित्रपट चालत होते आणि मा माझं करिअरही जोमानी पुढे जात होतं तुला पुन्हा पुन्हा दिग्दर्शक विचारत होते सिनेमांसाठी नक्कीच म्हणजे याचा अर्थ तू आवडतच होतीस लोका ना लोकांना हो। डिमांड होती त्यावेळेची हो, हो। म्हणजे इतकं चालू करिअर किंवा यशस्वी करिअर म्हणूया यशस। आपण कारण एवढे सिनेमे चालणं त्यांना पारितोषिक मिळणं आणि असं नावारूपाला येणं हे क्वचित घडतं हो। कारण खूप स्ट्रगल करायला येतात आणि त्यांना जमतच असं नाही बरं फॅमिली बॅकग्राऊंड काहीही नसलेली एक मुलगी येऊन इथे जेव्हा काम करते हो स्मिता मी, मी खूप जिद्दी आहे त्या बाबतीत खूप म्हणजे खूप की मला एखादी गोष्ट मी ठरवली की ती मी करतेच करतेच आणि आजपर्यंत टचफूड झालेलं आहे की मी जे ठरवलं आहे आणि ते सगळं झालेलं आहे तुला माहिती आहे की नाही माहिती नाही पण बारावीमध्ये असताना मी एन सी सीला एन सी सीमध्ये होते आणि महाराष्ट्राची वेलकम गर्ल होते दिल्लीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं डायरेक्ट आणि तेही लावणीसाठी झालं होतं अरे <laughs> कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी महाराष्ट्राची वेलकम गर्ल म्हणून दिल्लीमध्ये गेले होते so, तो ते एक बॅकग्राऊंड होतं आणि ते एवढ्यासाठी मी मेन्शन करते की एन ही प्रत्येक मुलांनी परफॉर्म केलं पाहिजे म्हणजे गेलं पाहिजे एन सी मध्ये अजूनही आहे आणि ह्याला प्रमोट केलंच पाहिजे एन सी मध्ये तुमची तुम्हाला जे आयुष्याचं डिसिप्लिन लागतं म्हणजे hmm. वेळेवर उठणं सगळी कामं वेळेवर होणं फार गरजेचं आहे टाइम मॅनेजमेंट काय म्हण hmm. म्हणजे कशी असते ते एन सी आपल्याला शिकायला मिळते बरोबर hmm. म्हणजे hmm. राईट right फ्रॉम पाच वाजता उठण्यापासून तुमची कामं तुम्ही स्वतः करायची ड्रिल करायचं hmm. पुन्हा आल्यानंतर आपले कपडे धुवायचे दिल्लीसारख्या ठिकाणी पहाटे पाच वाजता उठायचं आणि ड्रिल जॉगिंग सगळं म्हणजे रिपब्लिक डेला तू बघितला असशील की ते ड्रिल आणि जनपतवरती सगळे चालतात हो ते हे सगळं अनुभवलंय मी आणि त्यामुळे ते कुठेतरी एक डोक्यात होतं की नाही नाही आपण ती ति, तिकडच्या म्हणजे सगळ्या म्हणजे एन सी सीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या कम्प्लीट करण्याच्या मागे एन सी सीचा आणि म्हणजे त्यासाठी लागणारे एफर्ट्स सगळ्या मुलांचा फार मोठा वाटा असतो आणि ते कुठेतरी बॅकग्राऊंड होतं आणि म्हणून मग म्हटलं की मी जिद्दी पण तेवढ्याचसाठी आहे की मी कोल्हापूरला जेव्हा मी सीमा रमेश देवजे सर्जाचे प्रोड्युसर होते त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला मुंबईला यावं लागेल आणि मी आईवडिलांना सांगितलं माझ्या मामाला पण सांगितलं आणि मग सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला की हिला करू दे काम एक एक चित्रपट करू दे असं पण कोल्हापूर तेव्हा आता जसं आहे तसं नव्हतं थोडीशी तिथं नातेवाईक आणि ह्यांची मांदी होती माझ्या घरची खूप तर काही लोकांना आवडत होतं काही लोकांना नव्हतं आवडत पण माझ्या घरच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी मुंबईत दाखल झाले आणि तेव्हा ठरवलं की नाही मला आता करिअर करायचं आहे माझ्या पायावर उभं राहायचं आहे आणि याच्यातच मला करिअर करायचं आहे म्हणून मग एक -एक, एक एक चित्रपट करत गेले क्या मात आहे पण म्हणजे एवढं जिद्दीनं तू करणारी तू अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी करत तू मुंबईत पोचलीस तू सिनेमे केले तुझे सिनेमे हिट झाले आणि त्यानंतर तू लग्न झाल्यानंतर ठरवलंस की आता मी सतरा वर्ष काहीही करणार नाही हा सतरा वर्ष असं नाही मुलं मोठी होईपर्यंत पण काय झालं मुलं मोठी, मोठी होता होता मग ती दहावीत गेली मोठी मग धाकती नंतर ती बारावीत गेली मग ही दहावीत गेली मग असं वाटायला लागलं की असू द्या दहावी बारावी झाले की पुन्हा काहीतरी आपण काम करू छोटंसं आणि तेव्हा असं वाटलं नाही की इंडस्ट्री पुन्हा आपली वाट बघती किंवा आपल्याला पुन्हा सामावून घेईल असं वाटलं नव्हतं मला पण खरंच या इंडस्ट्रीनी खूप काही दिलंय आणि आताही तसंच जसं पूर्वी होतं तसंच वेलकम आहे कसं आहे की प्रत्येक माणसाला थोडंसं थांबावं लागतं ग काही आपल्या आपल्या मनासारख्या गोष्टी होण्यासाठी बरोबर आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही शंभर टक्के तुमचे एफर्ट्स दिले तर ती गोष्ट यशस्वी होतेच Hmm. आणि म्हणूनच जसं मी चित्रपटाला माझा वेळ दिला तसंच माझ्या मुलांनाही दिला माझ्या मुली दोघी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत hmm. तर मला काहीच काळजी नाही त्यांची कारण त्या इतक्या केपेबल आहेत दोघी आणि दोघींचं करिअर एकदम उत्तम चाललेलं hmm. आहे माझी मोठी मुलगी मॉडेलिंग करते तिच्या ॲड्स आता टी व्हीवरती तीन चार ॲट अ टाइम चालू आहेत बरं हां आणि धाकटी मुलगी ती फ्रेंच कंपनी आहे पब्लिसिस तर तिथं खूप छान जॉब आहे तिचा ते ती करते आहे बर बर हो वर्क फ्रॉम होम सुरू आहे तिचं आणि त्या कसं आहे की डिसिजन मेकिंग हा खूप मोठा एक आपल्याकडे विषय असतो तर तो डिसिजन दिसे, घेण्यासाठी त्या दोघी इतक्या केपेबल आहेत ना म्हणजे त्यांचं सगळं ठरलेलं असं आणि राईट डिसिजन नुसतंच चुकीचं नाही घेणार कधी आणि याच्याबद्दल मला खूप आनंद आहे की आपण जे किती इतकी वर्ष त्याच्यामध्ये घातली आणि त्याचं कुठेतरी चांगलं फळ मिळतं त्या त्याच्याबद्दल मी खूप हॅपी आहे पण मुलींचं संगोपन करताना तुझ्या डोक्यात अशा काही संकल्पना होत्या का किंवा मातृत्व आपल्याला जेव्हा मिळतं आणि मातृत्वानंतर आपण एक पूर्णपणे चेंज होतो तर तुझा असा काय अनुभव होता जसं जसं म्हणजे जन्म झाला मुलींचा तशा त्या मोठ्या होतील तसं ज्या प्रत्येक आईची जी, जी भावना होती तीच माझी पण होती की या मुलींना सगळ्यात बेस्ट असं द्यायचं सग जास्त प्रेम आपण देतोच म्हणजे आई हा असा आई ही अशी व्यक्ती आहे की आपलं सर्वस्व आपण मुलांना देत बरोबर आणि म्हणजे आपण त्यांच्यावरती जे संस्कार करतो तर ते, ते कुठेतरी मुलांनी पुढे न्यावे असं आपल्याला वाटतं बरोबर आणि त्या बाबतीत मी फार लकी मुली स्वतःहून त्यांच्या त्या तयार झाल्या आणि पुढे जात आहेत आता चांगले संस्कार घेऊन म्हणजे लहान असताना तू हा सगळा विचार करून की बाबा मी याच गोष्टी शिकवीन आणि किंवा माझ्या आईकडून ज्या गोष्टी आलेल्या त्या हो, मुलींना हे मात्र देणं आई होते तेच मला विचारायचं खूप स्ट्रिक्ट होते मी त्यांच्या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते एवढं मात्र खरं आहे पण आता त्यांना कळतंय की मम्मा एवढी स्ट्रिक्ट का वागायची तर त्यांना आता कळतं स्ट्रिक्ट म्हणजे असं मारणं बिरणं नाही पण नाही एखादी गोष्ट नाही आवडली तर मम्मी सरळ सांगायची की नाही मला नाही आवडलंय किंवा शांत राहिलं की त्यांना कळायचं की मम्माला नाही आवडलं बरोबर हा पण म्हणजे काम करत असतानाची एक पूजा वेगळी होती आणि घरामध्ये एक वेगळी होती त्यावेळेला जो बदल झाला अचानकपणे जेव्हा तू डिसिजन घेतला असेल त्यावेळेला मनात काय भावना होत्या तुला खरं सांगू स्मिता मला असं डिसिजन घ्यायचं म्हणून घेतला नाही योगायोगाने लग्न झालं माझं आणि मग मुलांचं म्हणजे मुलगी झाली मला एका वर्षांनी आणि मग तेव्हा मी असं ठरवलं की नाही बाबा आता म्हणजे मला ऑफर्स येत होत्या पण मी म्हणायचे की नाही मी थोडे दिवसांनी करेन थोडे दिवसांनी करेन आणि नंतर मग सांगितलं की नाही मी सध्या करत नाही जेव्हा केव्हा करेन ना तर पहिला फोन मी तुम्हाला करेन असं मी सांगायचं म्हणजे जेव्हा मला ऑफर्स आहे आणि त्यानंतर मग मा, नाही मग मुली मोठ्या होईपर्यंत मी नाहीच काम केलं अजिबात नाही फक्त गेस्ट अपेअरन्स सॉरी म्हणजे कुठं फंक्शन्सला बोलवलं की तेवढं मात्र मी जाऊन यायचं आहे पण म्हणजे नाही म्हणताना जड वाटाय खूप जड वाटलं काय सांगू स्मिता कारण आपण हा पल्ला गाठण्यासाठी तुलाही माहिती आहे आपण किती कष्ट केलेले असतात हे प्रत्येक आर्टिस्टला माहिती आहे की आपण त्या मुकामला पोहोचेपर्यंत आपण किती स्ट्रगल केलेला असतो मी म्हणजे असं मी बसले घरात आणि मला पिक्चर्स मिळाले असंही नाही ग सर्जा मला तसाच मिळाला घरी बसूनच मिळाला सर्जा नंतरचा माझा प्रवास जो होता की मुंबईत येऊन चांगलं काम मिळवणं hmm. आणि चांगलं काम मिळवण्यासाठी hmm. आपल्याला टिकवणं टिकवणं म्हणा नशिबानी मला खूप चांगले डिरेक्टर्स मिळाले सगळे फिल्म्सचे म्हणजे ए पहिलाच चित्रपट राजदत्तजी जे माझे गुरु आहेत तर त्यांच्याकडे मी पहिला चित्रपट केला त्याच्यानंतर गिरीश घाणेकर तू नाव ऐकलं त्यांचं oh, हो oh, हो oh, oh. राजानवाजोला बाजा त्यांच्याकडे हो, 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 केला होता पितांबर काळे त्यांचा दुसरा पिक्चर त्यांचा होता तिसरा राजानवाजोला बाजा चौथा आम, महेश कोठारेंचा झपाटलेला माझा चकुला हाँ. महेश कोठारे जब्बार पटेल यांचा एक होता विदूषक हो. काय अप्रतिम सिनेमा होता खूपच आणि काय अप्रतिम लावणी अरे तू किती छान तुला खरं तर लावणी प्रधान चित्रपट होता तरी सुद्धा मला डॉक्टरनी सांगितलं की हा लावणी प्रधान चित्रपट आहे तुला लावणी येतात का तर मी सांगितलं हो माझं लावणीसाठी सिलेक्शन झालेलं ला, एनसीसी मध्ये ते म्हणाले की लावणीतलं मला फारसं सांगण्यापेक्षा तू मधुताईंशी बोल हो म्हणाल्या तर तू या चित्रपटात काम करशील कारण मधुताई लावणीमध्ये एक्सपर्ट होती ना म्हणजे ती आहेच तर मग तिला <laughs> मी ती लावणी करून दाखवली तिचे एक्सप्रेशन्स असे होते म्हणजे हां ठीक आहे बघू आपण असं पण माझी अगदी सुरुवातीपासून सुरुवात झाली म्हणजे पावलं ती करणं मग हनुमान थिएटरला मी शिकायला जायचे मी बघायला जायचे त्या म्हणजे लावणीमध्ये मॅनेरिझम कसे असतात ते, ते वेगवेगळे प्रकार असतात त्याच्या लावण्यांमध्ये तर ते सगळं मी शिकायला गेले होते मधुकर निराळे तू नाव ऐकलेस त्यांचं त्यांचं हनुमान थिएटरमध्ये ते असायचे त्यांचं होतं ते बर आणि मग त्यांना मधुताईनी सांगितलं मधुकांबीकरांनी की ही अशी अशी येणार आहे शिकायला तिथे म्हणून आणि मग तिथल्या सगळ्या त्या मुली इतक्या गोड मुली अगं सगळ्यांनी मला इतकं आपलंसं केलं त्यांनी सगळ्यांनी मला कसं म्हणजे लावणी करताना तुमचे एक्सप्रेशन काय असतात तुम्ही कोणाला रोख रोखलंय त्याला रोखून बघून तुम्ही कसं एक्सप्रेशन द्यायचे सगळं शिकवलं त्यांनी मला आणि मग शूटच्या दरम्यान hmm. मधुताई मला आम्ही स्वरूप हॉटेलला उतरायचो प्रभात रोडचं स्वरूप हॉटेल आहे तिथे युनिट सगळं तिथेच होतं मग उद्या जर शूटिंग आहे तर आदल्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मधुताई माझ्याकडून लावणी म्हणा किंवा एक्सप्रेशन कसे द्यायचे तू तू सि सिनेमा पाहिलास का अर्थात खूप वेळेला म्हणजे अशी कानात पण इतकी फॅन आहे त्या सिनेमाची काय डान्स केलेत सगळ्यांनी तू पण काय छान काय डान्सर ती बाई खरोखर म्हणजे ताई ती माझी आणि मधुताई आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर त्या डान्स डिरेक्टर होत्या त्यांच्याच ग्रुपमधल्या होत्या त्या मधुताईच्या त्या त्या नाही त्या कॅन्सरनी गेल्या पण त्यांनी सुद्धा इतके कष्ट घेतले होते माझ्यावरती खूप आणि इतके आणि या युनिटमध्ये मी लहान होते ना त्यामुळे लाड खूप व्हायचे माझे तू लकी आहेस की खरंच खूप लकी मी एवढं मात्र खरंच कारण हे आता अवघड आणि तुला सांगू का अवघड म्हणजे आता वेगळं झालंय का सगळं आमच्या वेळेला खूप घरचं वातावरण असायचं म्हणजे कधी राग लोभ हा प्रकारच नव्हता पण आदर फार होता आम्हाला कोणी म्हणजे आदर करा म्हणून शिकवलं नाही पण जो अंगातूनच म्हणजे लहानपणापासूनच जे आपण घरात बघतो जे घरचे संस्कार असतात ते कुठेतरी आपल्या बाहेर येतात आपण कुठेही बाहेर गेलो तर कोणी मोठी माणसं यायला लागली जे नावानी वयाने किंवा त्यांच्या कामानी मोठी माणसं तर आपण पटकन उभे राहतो oh. दत्ता काका किंवा कुणी डॉक्टर म्हणा आपले डिरेक्टर्स hmm. आले की आपण पटकन उभे राहतो ना त्यांना हल्लीच्या मुलांमध्ये हा अभाव मला तेवढा बघायला मिळतो एवढी एक शिकायत आहे मुलांबद्दल मला मी विचारणार होते की तुला आता काय फरक जाणवतो एक अभाव आहे की पडलेली नाहीये कोण येते ठीक आहे इट्स ओके मी माझं काम करतो आणि जातो म्हणजे हा एक एक हा बदल झालाय मोठा पण अभ्यास कमी आहे या मुलांचा असं वाटत नाही मुलांना नावच ठेवणार नाही मी कारण सांगते तुला मुलं इतकी लकेत हल्लीची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हणते मी म्हणजे हे जर रिस्पेक्ट देऊ शकत नाही कारण त्यांना माहीतच की अभ्यास कमी आहे का त्यांचा की आपण कोणास मी तर अभ्यासापेक्षा निरीक्षण निरीक्षण किंवा आपण आपल्या घरातून संस्कार घेऊन येतो ह्याच्याच साडी बोलले की बरोबर आहे अगदी बरोबर आहे तू म्हणतेस बरोबर आहे कारण की कुठेतरी सांगायची गरज नाही आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहे, आहे वडीलधारी व्यक्ती आहे की आपण उठतो आणि आदरांनी आपण माझे वडील आले तर अरे पप्पा आलेवर इथे असं असंच व्हायचं ना किंवा कोणीही इव्हन सेट वर केल्यानंतर आपल्यापेक्षा वयस्कर आहे किंवा मोठी व्यक्ती आहे तर आपल्याला गरज नाही त्यांचं नाव कळायची ती वयस्कर कि आहे किंवा आपल्यापेक्षा म्हणाले देतोच पण जर आता तू आहेस आणि तुला मी ज्युनियर आहे काम करायला इथे पण तुझं काम खूप मोठं आहे तर नॅचरली मी म्हणणार ना की नाही नाही ही म्हणजे आदर आहे हा जो आदर आहे अगदी तो कुठेतरी अभाव आहे थोडासा असं वाटतं पण म्हणून आपण कायम चॅलेंजिंग फील्ड मध्ये आहोत असं वाटतं का तुला हो <laughs> <laughs> आहेच आहे, आहे हो ना म्हणजे त्यावेळेला तुला काम करताना चॅलेंजेस होते बरोबर वर। आणि त्यानंतर मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणून एक घरामध्ये तू एक गृहिणी म्हणून राहिलीस तिथे चॅलेंजेस होते आणि आता परत काम करायला लागलीयस ला तर त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचे चॅलेंज म्हणजे हो। डिरेक्टर्सला माहिती असतं आपल्याला काम मिळणार तेही माहिती असतं पण हे जे डे टू डे आपल्याला वेगवेगळ्या फेसेस बरोबर जे डील करायचं असतं वेगवेगळ्या चेहऱ्यांबरोबर डील करायचं एक्झॅक्टली exactly आता तू अभिनेत्री म्हणून तुला माहितीये पण हे म्हणजे या, या क्षेत्रामध्ये जी लोक काम करत नाहीत त्यांना hmm. फार इझी वाटतं आपलं जे क्षेत्र आहे ते पण ऍक्च्युली नाही आहे अजिबात नाही आहे कारण एखाद्या रोलमध्ये आपण जेव्हा स्वतःला म्हणजे आपल्याला एखादा रोल मिळतो आता मला माझं वेगळंच कारण मी आता आतापर्यंत सगळे लीड केले होते आणि आता मला अचानक सासूबाईंचे रोल मिळायला लागले सगळे पण मला पुन्हा या या मुलांबरोबर मला काम करायचंय म्हणून कुठेतरी आपण मॅच होण्यासाठी मी सासूबाईंचा आता आता लीड म्हणजे तसे आता चित्रपट बनतच नाहीत लीड हा प्रकार राहिलाच नाही आता पूर्वी होता मला वाटतं तू पण लीड म्हणून केलंय आता क्वचित आहे लीड म्हणून घेतात नाही तर आता कौटुंबिक चित्रपट खूप आहेत की प्रत्येक आणि मला हे खूप आवडत आहे कारण कौटुंबिक चित्रपट जेव्हा होतात तेव्हा सगळेच जण महत्वाचे असतात आई बाबा महत्वाचे असतात मग मुलं बहीण भावंड कारण त्यांचाही रोल फार महत्वाचा असतो त्यांचं रिलेशन दाखवतात तर त्यामुळे हा बदल खूप छान आहे खूप छान बदल आहे टेलिव्हिजन ऑफकोर्स टेलिव्हिजन मध्ये पण आणि इवन फिल्म्समध्ये पण होतो तो mm -hmm. तर हे किती छान आहे पूर्वी त्या रोल्सना एवढी मान्यता म्हणजे रेअर असायचं म्हणजे तो जर चित्रपट सासू सुनेवरच असेल तर सून आणि सासू मेन मेन कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये असायच्या आणि मग तेव्हा सासऱ्यांना आणि नवऱ्याला काही काम नसायचं <laughs> <laughs> पण आता तसं नाही आहे आता नवऱ्यालाही तसंच काम असतं सासऱ्यांनाही असतं रोल चांगला पण छान हा बदल चांगला आहे तर मी फक्त तुला हनुमान थिएटरचं सांगते की त्याच्यानंतर मग आम्ही दोन वाजेपर्यंत मी रिहर्सल्स करायचे आणि मग नंतर शूट करायचो आम्ही तर कोल्हापूरला शांती किरण स्टुडिओ तू ऐकलंयच नाव शांती किरण तू केलंयस काम मी काम नाही केलंय पण मी ऐकलेली आहे ही सगळी छान होती कोल्हापूरची शांती किरण स्टुडिओ जयप्रभा स्टुडिओ आता नाही आहेत ते आणि आम्ही खरंच नशिबान आहे की अशा मोठ्या स्टुडिओजमध्ये आम्हाला चित्रपट म्हणजे तिथं शूटिंग करता आलो आणि तिथले चित्रपट जे झाले ते सगळे आमचे हिट झाले <laughs> तर तिथे म्हणजे तिथं काम करण्याची मजाच वेगळी होती <laughs> तर हे निम्म शूटिंग तिथं झालंय ओके म्हणजे okay. झपाटलेला माझा चकुला हे सगळं स्टुडिओ झालंय कोल्हापूरला अर्ध आणि मुंबईला पण झालाय आणि एक, हो एक हुँ, हुँ, हुँ. होता विदूषक पण तसंच लावण्या ज्या आहेत त्या सगळ्या तिकडे शूट झाल्या एक लावणी माझी भरतनाट्य मंदिरला झाली हां पण बाकी सगळ्या तिकडेच झाल्या होत्या तर मी आणि मधुताईची एक लावणी आहे त्याच्यात तुम्ही जाऊ नका हो रामा जी व तुम्हावर जळला असं गाणं आहे तर त्या गाण्यासाठी मी बापरे इतके इतके कष्ट घेतले कारण मधुताईला मॅच करायचं होतं डान्स करताना हो, हो ती केवढी मोठी डान्सर आणि तिच्या बरोबर डान्स करायचा हो. पण त्यांनी मला खूप म्हणजे सांभाळून घेतलं आणि खूप शिकवलं पण अच्छा पण त्यांच्या काही टिप्स तुम्हाला ज्यात अजूनही लक्षात राहतात हा डान्सच्या टिप्स असं असेल तर अजूनही मलाही सांग ना थोड्याशा अगो तिच्या एक्सप्रेशन्स ती नाही आले की तिला चालायचंच नाही ते झाल्याशिवाय आजून ती पुढेच जायचे नाही नाही असं म्हणजे असंच पाहिजे असं होतं तिचं पण म्हणजे कोरिओग्राफर सांगेल तशा त्यांच्या रिएक्शन असायच्या की म्हणजे जे कोरिओग्राफर सांगेल तसच्या तसं त्या करायच्या की स्वतःचं त्यांना काही नाही नाही तिचं स्वतःचं पण खूप असायचं तिने खूप एफर्ट्स घेतले तर कोरिओग्राफर आणि म्हणजे ती मैत्रिणी सारखीच होती ती म्हणजे जणी दोघी मिळूनच डान्स बसवायचे त्या आहे पण हे खरंच खूप शिकण्यासारखं खूप शिकण्यासारखं म्हणून म्हटलं की मी खूप लकी आहे की म्हणजे डान्सर बायकांबरोबर सुद्धा मला काम करता आलं आणि म्हणजे त्या लकबी डान्स नऊवारी नेसून डान्स करणं हे काय असतं हे सगळं मला खरंच शिकता आलं की जे आपण एरवी कधी नाही करत हुँ. पण तू म्हणालीस की एन सी सी मध्ये तू थोडस लावणी केलं होतस त्याच्यामुळे तुझं नाचाच अंग होत होतं अगं नाही मी शिकलेली आहे मी कथक शिकलेली आहे मी भरतनाट्यम शिकलेली आहे तेच विचारायचं होतं मला की तुझं याच्यामध्ये शिक्षण आहे हो हो भरतनाट्यम कोणाकडे शिकलीस कोल्हापूरला प्रकाश कुलकर्णी म्हणून सर होते त्यांच्याकडे पूर्ण तुझं भरतनाट्यम नाही पूर्ण नाही झालं ते दोघ भाऊ भाऊ होते एक भाऊ कथक शिकवायचे आणि एक भरतनाट्यम मग मी कथक थोडं शिकले मग मला असं वाटायला लागलं की नाही नाही मी आता सरजा चित्रपटात काम केले तर मला भरतनाट्यम पण यायला पाहिजे पण मी अर्ध 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 दोन्ही पूर्ण काही नाही केलं पण पण ते अंग होतं पण तुला सांगू का कथ्थक आणि भरतनाट्यमचा या चित्रपटातल्या डान्सशी काहीही संबंध नाही फक्त रिदम येतो आपल्या अंगात बरोबर अगदी आणि डान्स मॅनेज करता येतो एक्सप्रेशन थोडेसे आपल्याला ते वापरता येतात लावणी तिथं मान हलवणं भोवया सगळं आपल्याला कथक मध्ये शिकवतात बरोबर तू कथक किती वर्ष शिकलीस कथ्थक मी पाच वर्ष शिकले पाच वर्ष शिक हो आणि भरतनाट्यम भरतनाट्यम तीन वर्ष ते जास्त नाही कारण मला ते जड जायला लागलं आणि मुंबईमध्ये जेव्हा तू शिफ्ट झाली त्यावेळेला कोणीही तुझं नातेवाईक वगैरे नव्हतं कोणीही नव्हतं बर मग पेंगेस राहायचे तो स्ट्रगल पिरियड कसा होता पेंगेस राहायचे मी तिकडे सर्जा चित्रपट तर मी काकींच्या घरीच राहत होते अख्खा चित्रपट होईपर्यंत आणि माताईंकडे सीमा देव यांच्याकडे आणि मी त्यांची मुलगीच होते मुली सारखा सांभाळ केला माझा त्यांनी अगदी केस विंचरण्यापासून सगळं सगळं म्हणजे खूप आई वडिलांचं प्रेम काय ना खरंच काकीनी मला खूप तेव्हा सांभाळून घेतलं आणि मुलीसारखं वागवलं घरात पूर्ण सर्जा चित्रपट पूर्ण चित्रपट होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग मी बारावी दिली आणि नंतर असं वाटायला लागलं ला की नाही आता मला पुन्हा काम करायचंय मग मी मुंबईत शिफ्ट झाले आणि मग मी पेंगेस्टायला लागले ला त्यामध्ये तीन मुली आणि मी असं राहायचो आम्ही तर त्यातली एक सुजाता कांगो तुला माहिती असेल ती माझी बेस्ट एकदम सुजाता कांगो ती पण ऍक्ट्रेस होती बेस्ट ऍक्ट्रेस बेस्ट ऍक्ट्रेस तुला अर्थातच सगळ्या ज्या भूमिका मिळाल्या ना त्या मराठीमुळे मिळाल्या अर्थातच हो म्हणजे नऊवारी साडी आणि छान असं टिकली हो। अंबाडा, अंबाडा। वगैरे असे सगळे तुला कॅरेक्टर्स मिळाले आणि तू त्याच्यात गोडही दिसते आजही किती छान दिसते म्हणजे मराठमुळं तुला लुक छानच दिसतो पण तुला असं वाटलं का कधी की हे सोडून मला आणखीन वेगळं काहीतरी करायला मिळालं असतं तर बरंच नक्कीच किंवा <laughs> तेव्हा ना ते माझ्या बरोबरच्या बाकीच्या ज्या नायिका होत्या त्या सगळ्या मॉडर्न रोल करायच्या आणि मलाही वाटायचं की आपल्यालाही मॉडर्न रोल मिळावेत पण नाहीच मिळालं मला एकही मॉडर्न रोल मिळाला नाही अजिबात एकही नाही बर <laughs> सारखे आपले नऊवारी आणि अंबाडा लक्ष्मीकांत बरोबर सगळे असेच रोल होते अर्थात चित्रपट सगळे हिट झाले मागे वळून बघताना असं वाटतं की आपण जे काम केलं ते चांगलंच केलं बरं तर मॉडर्न रोल म्हंटलीस तर एक मी आत्ताच एक चित्रपट केला होता म्हणजे एक दोन चार वर्षापूर्वी अशी ही आशिकी अच्छा हो हा तर त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतचा मुलगा हिरो होता आणि हिरोईनच्या आईचा रोल मी केला होता तर त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे मॉडर्न म्हणजे काय केस वगैरे सोडलेली ड्रेस घातलेली आई दाखवली आहे <laughs> <laughs> एवढा मॉडर्न रोल पण मला तेव्हा फार वाटायचं की नाही नाही असं नाही मला पण मॉडर्न रूल करायचंय म्हणून मग मा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी मध्ये एक पॅरडी सॉंग आहे माहिती आहे तुला हो तर पॅरडी मध्ये झपाटलेला <laughs> पाठ <है> आहे आमचा <आँपा। laughs> पॅरडी मध्ये मी सगळ्या प्रकारचं ड्रेस केले होते आम्ही म्हणजे हौसेनी अगदी महेशना सांगितलं होतं की नाही नाही आमचं आम्ही ते मॅनेज करतो कसं करायचं काय तर प्रत्येक त्या म्हणजे एक साऊथ इंडियन केलंय एक माहेरची साडी हिट झाला होता म्हणून हो, ते माझं छकुल हो, बरोबर बर, माझं शोधूल शोधूल हो, त्यासाठी नमक सहावरी साडी आणि मग खलनायक हिट झाला होता म्हणून खलनायकचा एक दोन ओळी होत्या त्याच्यात त्याच्यामध्ये मी पॅन्ट घातली होती आणि मला इतकं छान वाटलं की वा वा आपण पॅन्ट घातली म्हणजे <laughs> <laughs> एरवी पॅन्ट मध्येच जीन्स मध्येच मी फिरायचे पण रोल मात्र असायचा अच्छा तर आजपर्यंत तू वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेतच पण आता कमबॅक केलेलं आहेस hmm. कमबॅकमध्ये तू सिरियलमधून कमबॅक केला आहेस पण असं वाटतं का की हे कॅरेक्टर आहे अभिनेत्री म्हणून कस लागावा आणि अशा पद्धतीचं कॅरेक्टर मला मिळावं आणि अशा पद्धतीचे रोल्स माझ्या नशिबाला यावेत असं एक आपल्याला hmm. वाटतं खरंच अगदी मनातला प्रश्न विचारलास थँक्यू सो मच आज सगळ्यांसमोर मला सांगता येईल खरं तर धडक ने दो नावाचा एक हिंदी चित्रपट ओ, होता त्याच्यामध्ये हो। हो। शेफाली शाहचा जो रोल आहे ना तशा टाईपचा मला रोल करायचा आहे थ्री ऑफ अस मध्ये तिचाच अगेन शेफाली शाह तिने जे एक काम केलंय ती सुंदर रोल होता तो ती, ती सुंदर रोल अशा टाईपचे रोल्स करायचे आहेत मला Oh. ज्याच्यामध्ये तुमचा अभिनयाचा कस लागतोय आणि मग आपण काहीतरी छान करतोय असं वाटलं पाहिजे की तू खूप छान करशील मी पोहोचलीच नाहीये तुला सांगू का मी एवढे सगळे चित्रपट केले पण अभिनयाचा कस लागलाय असं म्हणता येईल असा एकही चित्रपट माझ्या वाट्याला आलाच नाही आणि तुला करायचं आणि मला करायचंय की बघू ना चॅलेंजिंग रोल बघू ना मी करते की नाही बघ करेक्ट आणि मी करेन आमश्युअर हो oh, डेफिनेटली आणि लवकरात लवकर अशा पद्धतीचं कॅरेक्टर तुला मिळो पण तुला मराठीपुरतंच सीमित राहणं योग्य वाटतं की असं वाटतं की आता पुढे जाऊन वेब सिरीज आहेत किंवा मग हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे तर तू त्यासाठी किती प्रयत्न करतेस किंवा करायचे आहेत Hmm, प्रयत्न थोडे पडतात माझ्या मी नाही करत आहे पण करायचंय मला मला वेब सिरीज मध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणजे असेच याच डेली क्राईम मध्ये कसा रोल होता त्या टाईपचा किंवा पंचायत बघितलंस का तू त्यामध्ये नीनाचा रोल जो आहे काय रोल काय कामं केले त्यांनी सुंदर बरोबर आणि असं वाटतं की म्हणजे आपण हे करू शकतो आपल्याला तर आपण करू शकतो मला असं वाटतं सुरुवात इथूनच होते आर्टिस्ट की जेव्हा आपण एखाद्या कामाच्या प्रेमात पडतो आणि आपल्याला असं वाटतं की हे मला करायचं करायचं म्हणजे हे खूप थोडस चाइल्डिश वाटू शकतं बट स्टील लहान असताना मला असं वाटायचं ना की मी या अभिनेत्री सारखी दिसायला हवं सो so, तो इनोसन्स असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपण प्रयत्न नाही करणार सो so, मला असं ते तेवढंच आता सीमित न ठेवता पूजा ती तू प्रयत्न की अजून एक रोल मला करायचा आहे म्हणजे खूप इच्छा आहे एक रोल करण्याची लाल पत्थर नावाचा एक सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये राजकुमार हेमा मालिनी आणि राखी राखी हुँ। गुलजार हुँ। हे ती, तीन कॅरेक्टर्स एकदम पॉवरफुल होते त्याच्यामधला हेमा मालिनीचा रोल करायचा आहे बर आय मीन तसा रोल करायचा आहे वगैरे तर अरे हो <laughs> काय मस्त रोल आहे तो, तो। म्हणजे मी अक्षरशः इतक्या वेळेला तो पिक्चर बघितला मला खूप आवडलेला पिक्चर येतो लाल mm -hmm. पत्थर mm -hmm. तू बघितलाय नशील खूप जन आहे पण बघ पण खूप छान आहे आपणच करू अरे वाहत आहे आम्ही होऊ दे तसं ते मला तुझ्याबरोबर काम करायची तर इच्छा आहेच आहे कारण मला असं वाटतं एका मध्ये जेव्हा अशी छान अभिनेत्री येते तुमच्या समोर त्या साठी ते काम करण्याचं एक प्लेजर वेगळं असतो सो मी मलाही खूप असं सध्या मी सुद्धा टेलिव्हिजन पासून जरा ब्रेक घेतलेला आहे आणि फक्त सिनेमे आणि घर एवढंच असं माझं ठरलेलं विभागून घेतलं कारण आपल्याला सगळ्यात सगळ्या करायचं असतं तर ते होत नाही सो तू पण अशाच पद्धतीनं मी तेवढंच माझ्या घराला पण तेवढंच प्राधान्य देते ते आहे माझं म्हणजे मी महिलांना पण सांगेन की घराला प्राधान्य देऊन सगळ्या गोष्टी करा पण घर फार महत्वाचं आहे हो नाही मला खरंच आमच्या सबस्क्रायबर महिला ज्या आहेत त्यांना तू काय संदेश देशील की एक स्त्री म्हणून तुम्ही स्वतःकडे कसं लक्ष दिलं पाहिजे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तू स्वत सेल्फ केअर म्हणून कुठली गोष्ट प्रेफर करते किंवा तुला कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यावंसं वाटतं सगळ्यात पहिलं येतं सेल्फ रिस्पेक्ट हा ठेवूनच सगळं करायचं सगळी कामं करा अगदी म्हणजे फरशी पुसण्यापासून सगळी मीही केलंय कारण मुलं लहान असताना आपल्याला करावंच लागतं मीही केलेलं आहे ते पण टाइम मॅनेजमेंट फार महत्वाची आहे hmm. की आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर मग आपल्याला उठावं किती वाजता लागेल उठल्यानंतर काय काय कामं पटपट करता येतील ती hmm. करून घ्यायची स्वयंपाक असेल तर मान्य आहे स्वयंपाक करायचा पण hmm. स्वयंपाक करताना सुद्धा hmm. आधी कटिंग चॉपिंग करून घेऊन मग दोन तीन कड्या एकत्र ठेवून hmm. हे याला फोडणी घातली त्याला फोडणी घेतली त्याला आणि मग शेवटी पोळ्या किंवा भाकरी करायची असं टाइम मॅनेजमेंट कुठे केली ना छोट्या छोट्या गोष्टींमधलं खूप छोट्या छोट्या गोष्टी ओके आता आपण एकत्र काम तर करणार आहोतच <laughs> पण मला आधी जाणून घ्यायला आवडेल की सेट वर तू कशी असतेस म्हणजे सेट वरची पूजाताई कशी असते कॅमेरा समोरची तर आम्ही बघतो पण सेट वरची कशी असते हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे सेटवरची म्हणजे चा, मी असंच की मला स्वच्छता खूप आवडते मग तो कप चहाचा कॉफीचा कसलाही कप असला तर तोही मला स्वच्छ पाहिजे त्याच्यासाठी मात्र माझी थोडीशी हे असते की मला स्वच्छ पाहिजे ना ते नाहीतर नसलं तर मग मी पिणार नाही एवढीच एक माझी माफक अपेक्षा असते आणि काय नाही बाबा खेळीमेच वातावरण असतं तर मलाही आवडतं कारण आम्ही तशाच वातावरणात मोठ्या झालोय सगळे सेट तसेच असायचे म्हणजे लक्ष्मीकांत बरोबर जेव्हा काम केलं तर खेळमेळचं वातावरण असायचं मेकअप रूम्स मेकअप रूम्स स्वच्छच आम्ही तू तू आली नाहीस कधी आमच्या सेटवरती काव्यांजली नावाची मी सिरियल करत होते ना तर त्याच्यामध्ये जी हिरोईन होती काव्या ती आणि मी एका रूम रूममध्ये आम्हाला शेअरिंग होतं त्या रूममध्ये पण आमची रूम सगळ्यात बेस्ट असायची बेस्ट <laughs> कारण तिलाही तशीच सवय होती स्वच्छतेची आणि मला त्यामुळे आमचं खूप जमलं खूप म्हणजे खूप जमलं कारण एक स्वच्छता हा पॉईंट पकडला तर मग टॉयलेट पासून सगळं येतं त्यामुळे तिलाही क्लीन लागायचं आणि मलाही क्लीन लागायचं म्हणून आम्ही मग ते पाळायला लागलो आणि मग आमची घट्ट मैत्री झाली वरनं आणि बायकाना काही काय हेच लागतं ना की आप तुम्ही पॉझिटिव्ह जितकं राहाल ना वातावरण सगळं पॉझिटिव्ह राहतं इव्हन घरामध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे मग सगळं छान होत mm, मला खूपच आवडेल तुझ्या बरोबर काम करायला मी खूप उत्सुक आहे नक्कीच आपण आणि आता थोडीशी आपल्याला संधी मिळाली एकत्र म्हणजे मला संधी मिळाली ऍक्च्युली तुझ्या मला पण शेअर करायचं तुझे पण किती चित्रपट गोड आणि किती पहिल्या चित्रपटात किती गोड दिसले मी तुला मगाशी पण बोलले आणि आताही सांगते की तू तुझं ते गाणं लागलं ना की जरा एक ओळ म्हण ती गाणे हा ते गाणं लागलं ला ना की कुठेही असले मी काही काम करत करायचं ते मी थोडा वेळ थांबून बघते ओन्ली फॉर यू तुझे एक्सप्रेशन खूप छान होते त्याच्यावर आणि गाणं फार गोड होत ते खूपच सुंदर होत त्यामुळे मला ते फार आवडतं गाणं थँक्यू 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 सो मच हा तुझं कौतुक करण्याचा शो आहे एखाद्या गोष्टीला मनापासून दाद दिली ना की त्या माणसालाही बरं वाटतं आणि आहे ना खरं आहे ते खरंच बोलावं करेक्ट तुझ्यातला पण पन खरेपणा तुझ्या डोळ्यांमध्ये झळकतो आणि तुझ्या कामामध्ये येतो मला असं वाटतं की कलाकारानं इनोसंट असणं फार इम्पॉर्टंट फार फारचता जपणं फार गरज फारच फारच आणि शिकण्याची भा, भावना पहिल्या पा, म्हणजे असं नाही की मी आता एवढे चित्रपट केले म्हणजे मला सगळं येतं असं नाही मी मी जेव्हा सेटवर जाते तेव्हा डिरेक्टरला सांगते की मला तुम्ही सांगाल तसं मी करेन बरोबर तुम्ही सांगा तुमच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की ही कॅरेक्टर बाबा असं आहे ही आई अशी आहे तुम्ही सांगा हे एक्सप्रेशन कसे देऊ असं बोलू तसं बोलू असं करून मग मी सुरुवात करते बरोबर म्हणजे मला ही सवय आहे आणि तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत ते आमच्याबरोबर शेअर कर नाही मला असं चांगले रोल्स करायचे आहेत शेवटपर्यंत अगदी म्हणजे आता अभिनयच करायचा आहे की आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काही एक्सप्लोर करायचं आहे काहीतरी आता म्हणजे आहे अजून मी ते आता नाही सांगणार पण काहीतरी आहेत प्लॅन्स बरं बरं म्हणजे <laughs> <laughs> आम्हाला लवकरच कळत येस yes, येस yes, ऑफकोर्स क्या तुझ्या सगळ्या प्लॅन साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आपल्या आपल्या इंटरव्ह्यू पेक्षा आपल्या गप्पा झाल्यात येस yes. आणि मला हे जास्त आवडलंय हो oh. आणि मला सुद्धा म्हणजे खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना असं <laughs> वाटलं नाही की मी कुठेतरी आलीये आणि नुसते आपण गप्पा इंटरव्ह्यू द्यायला आली असं अजिबात वाटलं नाही त्यामुळे म्हणून खुलायला होतं ना आतून आणि आपण आतल्या सगळ्या गप्पा मारतो I mean, आय मीन आतले जे आपले विचार असतात ते आपण कुठेतरी व्यक्त करतो बरोबर आणि तसं मला इथं व्यक्त होता आलं अगदी मनासारखं त्यामुळे थँक्यू स्मिता <laughs> मीच तुला मनापासून थँक्यू म्हणतेस की तू इथे आलीस आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तुला मनासारखं काम मिळो हो, तू आता जे जे म्हणाली होतीस की मला अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स मिळायला हवेत ते ते सगळे तुला मिळव अशी हो। <laughs> <laughs> इच्छा व्यक्त सो स्वीट ऑफ थँक्यू